या बातमीचे प्रस्तुत करतायत SS Aquacare. आता एका फोनवर मिळणार वरुड मोर्शी तालुक्यात कुठे पण घरपोच आरोची सर्व्हिस. आमच्याकडे सर्व कंपनीचे वॉटर फिल्टर दुरुस्ती करून मिळेल. मग वाट कसली बघताय? आजच संपर्क करा SS Aquacare. आमचा मोबाईल नंबर 72 19 25 62 11. महेंद्री गावानजीक तलावाजवळ वाघाने केला बैलावर हल्ला. 2 दिवसांनी बैलाचा मृत्यू. गावकऱ्यांमध्ये झाले भीतीचे वातावरण निर्माण. वरुड तालुक्यातील महेंद्री गावानजीक असलेल्या तलावावर बैल पाणी पित असताना एका पट्टेदार वाघाने या बैलावर हल्ला केला. या हल्ल्यात बैल जखमी झाला होता, मात्र 2 दिवसांनी आता या बैलाचा मृत्यू झालाय. वरुड तालुक्यातील महेंद्री गावानजीक असलेल्या तलावाजवळ दुपारी 1 वाजताच्या सुमारास विठ्ठल कवळीती हे आपल्या गुरांना पाणी पाजण्यासाठी घेऊन गेले असता बैल पाणी पित असताना अचानक एका पट्टेदार वाघाने या बैलावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे जनावरे बुजळल्यामुळे व शेतकऱ्यांनी ओरडाओरड केल्यामुळे वाघाने तिथून पळ काढला. मात्र या वाघाच्या हल्ल्यात एक बैल जखमी झाला असता विठ्ठल कवळीती यांनी या जखमी बैलाला पुसला येथे उपचाराकरिता नेले. मात्र 2 दिवसांनी अखेर त्या बैलाचा आज सकाळच्या सुमारास मृत्यू झालाय. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली होती. वन विभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता त्या ठिकाणी जनावरांसह माणसाचे पायाचे ठसे दिसून आले होते. मात्र बैलावर हल्ला करणारा पट्टेदार वाघ आहे असे कवळीती या शेतकऱ्याने सांगितले. महेंद्री आणि लिंगाशेत शिवारात नेहमी वाघ शेतकऱ्यांना आढळत असतो. अनेकदा या भागात पाळीव प्राण्यावर वाघाने हल्ला देखील केलाय. आणि आता नुकतीच ही घटना घडली असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले. महेंद्री जंगलात हाच एक तलाव पाणी पिण्यासाठी असल्याने जंगली जनावर नेहमी या ठिकाणी पाणी पिण्यासाठी येत असतात. त्यामुळे नागरिकांनी व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे. त्यामुळे आता जनावरांना पाणी पाजण्यासाठी कुठे न्यावे असा प्रश्न देखील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पडलाय. अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड.